मी मीना सुभाष जाधव, आय टी आऊन पुणे येथे स्विंग टेक्नॉलॉजी या ट्रेडची शिल्प निदेशिका आहे. आज मी तुम्हाला बेबी फ्रॉकचे कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे. तर मी याच्यासाठी कापड वापरलेले आहे, दोन रंगाचे कापड घेतलेले आहे. ही बॉडी आहे, याला इथे मुंड्याचा आकार दिलेला आहे, इथे शोल्डर म्हणतात, हा गळ्याचा आकार आहे, हा पुढील भाग आहे आणि हा जो आहे हा मागील भाग आहे. मागील भागात हा गळ्याचा आकार आहे, शोल्डर आणि मुंड्याचा भाग. या ठिकाणी काज व बटन पट्टी तयार करायची आहे. काज व बटन पट्टी तयार करण्यासाठी 1.5 इंचाची बटन पट्टी, सरळ पट्टी तयार कट करून घ्यावी. त्यानंतर ना गळ्याभोवती आणि मुंड्याभोवती सुशोभित करण्यासाठी मी क्रॉस पट्ट्या काढलेल्या आहेत. या क्रॉस पट्ट्या 1.5 इंचाच्या असतात. या क्रॉस असल्यामुळे गळपट्टी लावताना रिंकल किंवा फिनिशिंग चांगल्या पद्धतीने येते. त्यानंतर हा घेर आहे, हे घेरला सरळ पट्टी घेतलेली आहे. जी कमर आहे त्याच्या दुप्पट, म्हणजे कमरेचा जो भाग आहे, या कमरेच्या भागाच्या दुप्पट कापड आपण घेरसाठी वापरणार आहोत. तर याचे शिवणकाम करणार आहे. शिवणकाम करताना प्रथम आपण बटन पट्टी तयार करायची आहे. बटन पट्टीला एका साईडला कच्ची टीप घ्यायची आणि त्यानंतर उजव्या बाजूला व डाव्या बाजूला ही पट्टी लावून घ्यायची आहे. आपण बटन पट्टी तयार करत आहे. बटन पट्टीला जी 1.5 इंचाची पट्टी तयार केलेली आहे ती पट्टी लावून घ्यायची आहे. त्यानंतर एकीकडे वाढ पट्टी व एकीकडे फोल्ड पट्टी तयार करायची आहे. तर ही जी तयार केलेली आहे ही मी वाढ पट्टी तयार केलेली आहे. साईडला पूर्णपणे फोल्ड करणार आहे, फोल्ड पट्टी. ह्या पद्धतीने काच व बटन पट्टी तयार करून घेतली. हा भाग जोडून घ्यायचा आहे, एकावर एक ठेवून. त्यानंतर पुढील भाग व मागील भाग शोल्डर जोडून घ्यावे. शोल्डर जोडून घेतल्यानंतर आपल्याला गळ्याभोवती आणि मुंड्याभोवती क्रॉस पट्टीचं कोट तयार करायचं आहे. कोट करण्यासाठी ह्या क्रॉस पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. त्याला एका साईडला दुमड पट्टी केलेली आहे व हा भाग आपण गळ्याभोवती व मुंड्याभोवती जोडणार आहे. जेव्हा पण दोन कापड एकत्र ठेवून जोडले जाते तेव्हा प्रेशर फूटच्या बाहेर कापड ठेवावे, त्यामुळे टिपा व्यवस्थित येतात व उसवत नाही. प्रेशर फूटच्या बाहेर जर कापड नाही ठेवलं तर टिपा उसवल्या जातात व ते जास्त काळ शिवण टिकत नाही. क्रॉस पट्टे लावताना जेव्हा सुरुवात करतो त्या ठिकाणी फोल्ड करायचं आहे, म्हणजे या भागाला जे कापडाचे दोरे आहेत ते निघणार नाही आणि फिनिशिंग चांगलं होईल. अशा पद्धतीने क्रॉस पट्टी लावून घ्यायचे. आता गोट तयार करताना हा जो भाग आहे बाहेरील बाजूचा, याला क्रॉस मध्ये असे छोटे छोटे कट द्यायचे. कट दिल्यामुळे काय होतं की जो आकार आहे तो आपल्याला जसा आहे तसा मिळतो. मग कट दिल्यानंतर हा भाग पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि फोल्ड केल्यानंतर ही अशी दुमड घ्यायची. दुमड घेतल्यामुळे या ठिकाणचं फिनिशिंग सुद्धा सुंदर येते व गोट सुद्धा चांगला येतो. तर ते दुमड केल्यानंतर मग ही टीप घ्यायची. पायपिंग हा शिवणकामामधला सर्वात महत्वाचा भाग आहे. कापडाच्या किनारी गोट तयार करणे, ड्रेसला गळ्याभोवती पॅच करताना या गोटचा खूप उपयोग होत असतो. त्यामुळे कापड सुंदर दिसते. जे जास्त कापड आहे ते कट करून घ्यावे, असं फिनिशिंग चांगलं येतं त्यामुळे. आणि त्यानंतर आपण साईड जोडणार आहे. साईड
शिलाई माया जी ठेवलेली आहे आपण एक अर्ध्या इंचाची तेवढी अर्ध्या इंचाची शिलाई माया घ्यावी। थोडंस मागे पुढे करून तो भाग पक्का करावा जेणेकरून ती भाग उघडणार नाही। त्यानंतर ना अपन घेर जोडणार आहे। घेर जोडताना प्रथम खालील भाग जो आहे हा सरळ भाग वरती आणि हा घेर तयार करायचा आहे आपल्याला। तर घेर तयार करताना बरोबर चार भागांना व्यवस्थित प्लेटी यावे व समांतर भावे म्हणून यांना प्रत्येक ठिकाणी असं नॉचेस द्यायचे। नॉचेस दिल्यामुळे त्या कापडाची जी घडी आहे ती व्यवस्थित येते व तेवढ्याच भागामध्ये ते बसविले जाते। तर घेर तयार करायचा आहे, हा भाग सरळ ठेवलेला आहे आणि हा घेरचा जो भाग आहे तो त्याच्यावर उलटा ठेवलेला आहे। त्यानंतर ना अर्ध्या इंचाच्या प्लेटी घ्यायच्या आहेत आपल्या दिशेला। अशा पद्धतीने प्लेटी घेतल्यामुळे हा बेबी फ्रॉक अतिशय सुंदर दिसतो। लहान मुलांचा पोशाख आहे, तुम्ही त्याला जेवढं सुशोभित बनवाल तेवढं ते अतिशय सुंदर दिसते। वेगवेगळ्या प्रकारचे लेस कार्टून चे चित्र वगैरे लावून सुद्धा तुम्ही याला सुशोभित करू शकता। अशा पद्धतीने हे प्लेट्स जोडून घेतलेले आहे, बॉडीला हा घेर जोडलेला आहे आणि ह्या प्लेटी घातलेल्या आहेत। आता या साईडचं शिवणकाम केलेलं आहे। अशाच पद्धतीने ही साईड या साईडचं शिवणकाम केलेलं आहे। याच पद्धतीने या साईडचं सुद्धा आपण जोडून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हा भाग घ्यावा। दोरे लगेच कापावे कारण दोरे कापले तर फिनिशिंग आपल्याला चांगलं दिसतं व दोरे कापल्यामुळे शिवण यंत्रामध्ये सुद्धा ते अडकत नाही। कापडाची सुरुवात आणि शेवट हे पक्क करणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे शिवण मुसवत नाही। दोन्ही कापड व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे। ज्या ज्या ठिकाणी कापड सरकते किंवा थांब वाकडे होत सर प्रेशर फूटच्या बाहेर राहते तेव्हा ते टीप व्यवस्थित येते। हा बेबी फ्रॉक तयार झालेला आहे।